नमस्कार मंडळी, मी आहे भाविका पाटील। मी आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्रामधल्या खानदेशा भागाची। सध्या मी राहते जर्मनीत। म्हणून जर्मनीतले छान छान व्हिडिओ आणत असते खास तुमच्यासाठी। तर आजचा व्हिडिओ देखील खास आहे। मी आली आहे बॉर्नला। बॉर्नमध्ये मी आता एका ठिकाणी जेवणाला आली आहे। तर ते रेस्टॉरंट आहे पाकिस्तानी। तर इंडिश आणि पाकिस्तानी म्हणजे इंडियन आणि पाकिस्तानी असे दोघं टाईपचे तिथे जेवण मिळतात, पण ते आहे पाकिस्तानी रेस्टॉरंट। आणि आम्हाला इथे एका फ्रेंडने रिकमेंड केलं होतं, म्हणून मी तिथे आली आहे। इथे जर्मनीत आल्यानंतर मी पहिल्यांदाच सांगेल की मी कुठल्या तरी पाकिस्तानी रेस्टॉरंटला जात आहे। तर तिथे गेल्यानंतरचा कोणते कोणते मेन्यू आयटम तिथे आहेत आणि कशा प्रकारची सर्व्हिस होती, हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला माझ्या बॅकसाईडला दिसत असेल मोगोल नावाचं पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे, ज्याबद्दल मी बोलत होते। तर इथे इंडियन पाकिस्तानी दोघं फूड मिळतात, पण हे रेस्टॉरंट आहे पाकिस्तानी। तर अशी त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे, बाहेर केली आहे। तर आपण इथेच बसूया, त्यांनी आपल्याला इथे सिटिंग अरेंजमेंट करून दिली आहे। आणि आपण बघू आता कुठले कुठले मेन्यू आयटम्स आहेत आणि ऑर्डर करूया काहीतरी। तर आमचं ठरलंय मुर्ग पंजाबी आणि नान। तुमचं काय ठरलं? तेच ठरलं। नाही नाही असं काही नाही। ओके, चलो लेट्स गो। त्यांना खर तर महेश त्यांनी विचारलं स्पेशालिटी काय म्हणून, पण ते म्हटले आग बंद करके कुछ भी ले लो। देखते फिर आग बंद करके कुछ भी ले लो, एवढा कॉन्फिडन्स आहे। बघूया कसं आहे। डिफरंट डिफरंट टाईप्सचे स्पाइस लेवल आहे। हे माइल्ड आहे, हे युरोपियन लोकांना जसं हवं असतं तिखट लेवल तसं। हे जसं त्यांचं मिथ चिली, हे कोणतं लेवल आहे काय माहिती। आणि हाफ इंडिश आणि फुल इंडिश, म्हणजे फुल इंडियन हाफ इंडियन आम्ही हे घेऊ। ही आहे मँगो लस्सी, आणि तशी चवीला बघायला गेलं तर ही ठीक ठीकच होती। हे चांगलं आहे, इथे थंडी असते म्हणून इथे गरम 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 आणून दिलंय, त्याच्यावर देतील बहुतेक भाजी। हा चेक ना सुरू इकडे। आता मस्त आपलं जेवण आलंय, ह्या हॉट प्लेट वर ते भाजी ठेवली आहे त्या लोकांनी। आणि तशी बघायला गेली तर सर्व्हिस मला आवडती आहे इथली। लोक मस्त फ्रेंडली बोलत आहेत, वेल मॅनर्ड आहेत, आणि ह्या भाजीसोबत त्यांनी कॉम्प्लिमेंटरी राईस देखील आम्हाला दिला आहे। मुर्ग पंजाबी आहे, त्यात पनीर आलंय, चणे आणि चिकन। आणि हा जो बटर नान मागवली होती, पिझ्झाच्या बेस सारखा आहे ऍक्च्युली हे। लेट्स ट्राय टेस्ट। भाजी जी ऍक्च्युली चांगली आहे। एक भाजी दोघांना पुरणार नाही म्हणून परत एकदा दाल मागूया। आपण श्वेताला विचारू तिला कसं वाटलं। आता श्वेता फीडबॅक देणार आहे तिला कसं वाटलं जेवण। तुमचं काय होतं? चिकन कढई चिकन होतं, छान आहे टेस्ट। ओके ओके, तुम्हाला फक्त रोटीचा बेस थोडासा जाड वाटला। म्हणजे मी पराठा मागवला होता, पण अनफॉर्च्युनेटली मैद्याचा आलाय। मेबी जर्मनी मध्ये मैद्याचा पराठा आलाय। नाही आणि इथे बऱ्याच ठिकाणी ना पिझ्झाचा बेस सारखं असतं, पण भाजीची चव आणि तिखट लेवल वगैरे फाईन आहे। तुम्हाला कसं वाटलं महेश? पण एक्सपेक्टेड होत का मुर्ग पंजाबी मध्ये छोले? नाही ना, म्हणजे मुर्ग कमी आणि वेज जास्त आहे, छोले आणि पनीर। पनीर आणि चिकन मी हे काय मागवलं आपण, चिकन टिक्का मसाला आणि त्याच्यासोबत नान। कसा आहे चिकन टिक्का मसाला? ओके, खा आणि मग सांग। चिकन टिक्का मसाला मध्ये चणा आणि दुसरं काही नाही, एवढं बरं ठीक आहे। ओके ओके, स्पाइस लेवल थोडी जास्त आहे ना। हां, दिसू लागला कांदा मध्ये।
आतमधून जास्त मोठं नाही आहे, मला तर फक्त 6-7 टेबल्स फक्त इथे दिसत आहेत, पण ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे आणि बाहेर थोडी सिटिंग अरेंजमेंट आहे. तर तसं बघायला गेलं तर छोटंच रेस्टॉरंट आहे पण चांगलं आहे. हे माउथ फ्रेशनर म्हणून दिलं होतं. तर आता आम्ही जस्ट जाऊन आलो त्या रेस्टॉरंटमधून, तर अनुभव ओवरऑल ओके होता. जे भाजी चांगली होती, पोळीचं थोडं जे असं झालं की थोडी जाड होती, बारीक असायला हवी होती, पण ओवरऑल एक्सपिरियन्स ओके होता. पण याच्यापेक्षा खूप छान छान म्हणजे इंडियन म्हणा किंवा पाकिस्तानी, म्हणजे पाकिस्तानी लोकांनाही ते जेवण आवडतं, तर खूप छान छान अशी आम्ही जे जेवण ऑर्डर केलं तिथे ते डुसेलडॉर्फमध्ये याच्यापेक्षा जास्त छान मिळतं असं मला वाटलं, असा आमचा अनुभव होता. तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण परत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.